नमस्कार. आज आपण एक नवीन चर्चासत्र सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये वैज्ञानिक साधनं जी आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये वैज्ञानिक साधनामध्ये मला माहिती आहे किंवा खात्री आहे की याच्यातली बरीचशी साधनं आपण वापरलेली असेल किंवा माहितीची परिचयाची असतील. तर ही परिचयाची आपली साधन आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे तराजूबद्दल. तर तराजू आपल्याला जे पाहण्यात असतात ते दोन प्रकारचे असतात. पहिला जो तराजू असतो त्याच्यामध्ये काय तर दोन पारडी असणारा तराजू येतो, आणि आता आपण रेग्युलरली किंवा नेहमी बघत असतो तो तराजू आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग बॅलन्स अशा पद्धतीचा बघतो. आपण प्राचीन काळापासून जर बघितलं तर प्राचीन काळापासून आपल्याला वेगवेगळे तराजू पाहायला मिळतात. या तराजूमध्ये काय तर बेसिकली एक मध्ये दोन बाजूला दोन पारडी आहेत. एका पारड्यामध्ये आपण काय करतो तर वस्तुमान ठेवतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्या वस्तूचं माप ठेवतो. बरोबर. आता आपण बघत असताना असं लक्षात येईल की आपण हे तराजू कुठे बघतो तर आपल्याला नेहमी हे भाजी विक्री करणारे किंवा फळं विक्री करणाऱ्या लोकांकडे आपल्याला हे तराजू पाहता येतात. आता बघा या फोटोमध्ये आपल्याला काय दिसतंय, या तराजूमध्ये एका बाजूला गाजर ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय त्या गाजराच्या इतकं वस्तुमानाचं माप ठेवलंय. आता त्या माप काय दाखवतं आपल्याला तर त्या तराजूमध्ये ठेवलेले जे गाजर आहेत त्यांचं माप दाखवतं. आता आपण काय बघत होतो तर एका पारड्यामध्ये आपण गाजर ठेवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये आपण त्याच्या वजनाएवढं माप ठेवलं. आपण वजनाएवढं म्हणजे काय झालं तर आपण त्याचं बेसिकली वस्तुमान मोजलं. आता आपण ज्या वेळेला बघत असतो तर आता आपल्याला हे तराजूच्या ऐवजी आपल्याला काय दिसतं तर आपल्याला आता डिजिटल तराजू दिसतात की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित मोजू शकतो. तर आता सोन्यासारखी आपली छोटी गोष्ट असते तर ती ऍक्युरेटली किंवा अचूकपणे मोजण्यासाठी आपण डिजिटल जे तराजू किंवा वजनकाटे आहेत त्यांचा वापर करतो. आता एक मोठी गोष्ट असेल एखादी, म्हणजे समजा ट्रक आहे, ट्रकचं आपल्याला जर वजन मोजायचं असेल तर आपण काय करतो तर ट्रकसाठी देखील आपल्याकडे मोठा वजनकाटा असतो. त्या वजनकाट्यावरती आपण ट्रकची किंवा कोणत्याही जड वस्तूचं आपण वजन करू शकतो. आता आपण जसं डिजिटल जे वजनकाटा आहे तसा बघतो तसंच हा माझा एक आवडीचा वजनकाटा आहे. यामध्ये काय दिसतंय आता याच्याऐवजी आपल्याला हा दुसरा वजनकाटा दिसतो, हा आहे स्प्रिंग बॅलन्स. आता आपण एक कृती करून बघूया. माझ्याकडे हा वजनकाटा आहे, या वजनकाट्यावरती मी उभा राहिलो की तो काय दाखवणार आहे, माझं वजन दाखवणार आहे. आता बघा माझं वजन किती दाखवतोय तो 50.9 किलोग्रॅम. आता हे किलोग्रॅमचं वजन आपल्याला न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण कसं करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय हवे तर गुरुत्वाकर्षणाचा आपल्याला नंबर किंवा जी जो आहे तो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या नंबरने आपण काय करतो येणाऱ्या किलोग्रॅमला आपण गुणाकार केला की आपल्याला तो काय दाखवतो 498.8 न्यूटन. म्हणजे आपलं वजन जे आहे ते किलोग्रॅमच्या ऐवजी न्यूटन मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येतो. आता आपण हे गुरुत्वाकर्षणावरती आपण जसं बघितलं की आपलं वजन पृथ्वीवरचं आलं तर हे पृथ्वीवरती दिसणारं वजन आता जर आपण चंद्रावरती गेलो तर चंद्रावरती आपलं वजन तेवढंच राहील का, जक्का जास्त होईल का कमी होईल? तर चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा कमी आहे. तर किती आहे तर 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला आता किलोग्राम मध्ये येणारं जे वजन आहे ते आपण जर 1.6 ने गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे तर चंद्रावरचं आपलं वजन मिळणार आहे. पण ह्या पद्धतीने जर गुणाकार केला तर माझं चंद्रावरचं वजन किती येणार आहे तर 81.4 न्यूटन, 81.4 न्यूटन येणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येईल तर किलोग्राम मध्ये येणारं आपलं
जे वजन आहे ते आपल्याला न्यूटन मध्ये मोजायचं. तर तुम्ही आणखीन एक कृती करून बघू शकता आपली. आपण बाजारात ज्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतो की नाही, जसे सफरचंद झाले किंवा भाज्या झाल्या, तर त्याचा आपण काय करतो तर वेगवेगळ्या वजनामध्ये घेतो, किलोग्राम मध्ये घेतो. तर ह्या किलोग्राम मधलं वजन आपण पृथ्वीवरती न्यूटन मध्ये किती येतं आणि त्याचप्रमाणे चंद्रावरती किती प्रमाणामध्ये येतं किंवा त्याचं वजन काय असेल हे करून पाहू शकतो की नाही, तर करून पाहणार का? चला भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.